नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला मर्कंटाईल लॉ मधील आपण चौथा टॉपिक बघत होता, तो म्हणजेच काय पार्टनरशिप ऍक्ट 1932 म्हणजेच भागीदारी कायदा 1932, त्यामधील आपल्याला पुढचा पॉइंट घ्यायचा आहे आणि तो म्हणजेच काय रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजेच काय, हे जे काही भागीदारी संस्था असते त्या भागीदारी संस्थेची नोंदणी काय असते याविषयी आपल्याला माहिती बघायची. तर आपण रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म हे तर बघूच, त्यासोबतच आपण काय बघणार आहात तर फॉर्मेशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे जे काही भागीदारी संस्थेची स्थापना कशा पद्धतीने होते हे पण आपण या ठिकाणी पाहणार आहात. आणि त्यासोबतच काय भागीदारी संस्थेची नोंदणी याचा सुद्धा आपण या लेक्चरमध्ये विचार करू. तर बघा, भागीदारी संस्थेची स्थापना आणि नोंदणी त्यामध्ये सांगता येऊ शकते काय, अगोदर आपण फॉर्मेशन ऑफ पार्टनरशिप फर्म म्हणजे त्यालाच म्हणता येईल भागीदारी संस्थेची स्थापना. आता हे जे काही भागीदारी संस्थेची स्थापना आहे, हे भागीदारी संस्थेची स्थापना ही करारातून होत असते. म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन करार करतात आणि त्या करारातूनच काय या भागीदारी संस्थेची निर्मिती होत असते. आता करार करण्यासाठी कमीत कमी किती व्यक्ती पाहिजे, तर कमीत कमी दोन व्यक्ती या भागीदारीसाठी किंवा भागीदारी संस्था चालवण्यासाठी किंवा मग भागीदारीचा करार करण्यासाठी आवश्यक असतात. आणि त्यांच्यात करार झाला, त्या कराराप्रमाणे मग ती भागीदारी संस्थेची काय स्थापना करण्यात येऊ शकते. म्हणजे स्थापनेकरिता किमान दोन व्यक्तींची आवश्यकता असते. त्यासोबतच पुढे सांगता येईल काय, भागीदारी संस्थेद्वारे एखादा व्यवसाय चालवण्याच्या उद्देशाने दोन किंवा अधिक व्यक्तींनी आपली इच्छा दाखवली असेल आणि त्या इच्छेनुसार व्यवसाय चालून त्या व्यवसायाला जो काही नफा होईल तो नफा आपापसात वाटून घेण्याचा जर करार केला असेल, हे लक्षात, आणि त्या करारानुसार जर एखाद्या संस्थेची निर्मिती होत असेल तर त्याला काय म्हणायचं, भागीदारी संस्था असं म्हणायचं. म्हणजेच काय, किमान दोन व्यक्तींनी एकत्र येऊन स्वतःची म्हणजे आपली इच्छा प्रकट करून व्यवसाय चालून व्यवसायाला जो काही नफा होईल तो नफा आपापसात वाटून घेण्याचा करार करून जी काही स्थापन केलेली असते संस्था त्यालाच भागीदारी संस्था असं म्हणायचं किंवा म्हणतात, हे लक्षात. आता जे काही भागीदार असतात म्हणजे जे काही पार्टनर्स असतात, हे पार्टनर्स काय करत असतात, जो काही भागीदारीचा व्यवसाय करावायचा असतो किंवा भागीदारी संस्था चालवायची असते यासाठी ते काय करतात, करार करतात, अग्रीमेंट करत असतात. मग त्यांच्यात जो काही करार होत असतो त्यालाच काय म्हणतात, भागीदारीचा करारनामा किंवा भागीदारीचा करार, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात पार्टनरशिप डीड, हे लक्षात, भागीदारीचा करारनामा. आता त्या करारनामामध्ये काय सर्व माहिती, त्यामध्ये नियम दिलेले असतात त्या करारनामामध्ये, व्यवसाय चालवण्यापासून ते व्यवसाय बंदपर्यंत, व्यवसायाचे मालक कोण, व्यवसायाचं नाव काय, व्यवसायातील मालकांचे अधिकार काय, जबाबदाऱ्या काय, कर्तव्य काय, किती दिवसासाठी तो करार किंवा मग तो व्यवसाय चालणार, हे सर्व माहिती त्या करारनाम्यामध्ये नमूद केलेली असते, हे लक्षात. म्हणजेच हा करारनामा म्हणजेच काय, त्यालाच पार्टनरशिप डीड किंवा अग्रीमेंट असं म्हणतात, पार्टनरशिप अग्रीमेंट किंवा अग्रीमेंट ऑफ पार्टनरशिप फर्म असेही म्हणतात, हे लक्षात. म्हणजेच काय, किमान दोन व्यक्तींनी एकत्र येऊन स्वतःच्या मनातली इच्छा प्रकट केली आणि प्रकट करून काय व्यवसाय चालून व्यवसायाला जो काही नफा होईल तो नफा व्यवसायामध्ये वाटून घेण्याचं करार करत असतील तर त्याला भागीदारी असं म्हणतात, हे लक्षात. मग ही झाली काय भागीदारीची स्थापना. आता भागीदारीचा करारनामा भी आपल्याला बघावा लागेल, भागीदारीचा करारनामा काय असते,
म्हणजे त्याला काय म्हणता येईल पार्टनरशिप डीड काय असते याचा सुद्धा विचार करावा लागतो. तर बघा पार्टनरशिप डीड काय असते, भागीदार भागीदार आपसात स्वइच्छेने जे करार करतात त्या करारालाच काय म्हणतात पार्टनरशिप डीड किंवा भागीदारीचा करारनामा. लक्षात, भागीदार काय करतात स्वइच्छेने, कुणाच्या बळजबरीने किंवा कोणी फोर्स केलं म्हणून ते करार करत नाही, स्वइच्छेने स्वतः जे काही करार करतात त्यालाच काय म्हणायचं पार्टनरशिप डीड असं म्हणायचं. आता हा करार जो काही आहे हा करार काय लेखी किंवा तोंडी असू शकतो बरं का, लक्षात. म्हणजे भागीदारीचा करार काय हा लेखी किंवा तोंडी असू शकतो, पण लेखी किंवा तोंडी असू शकतो पण जर लेखी असेल तर चांगलं होईल. का? कारण उद्या चलून जर भविष्यामध्ये भागीदारामध्ये जर मतभेद झाले, भांडणं झाली किंवा काही वाद झाला किंवा थर्ड पार्टी सोबत काही हे झालं तर त्या ठिकाणी काय लेखी अग्रीमेंट किंवा जे काही पार्टनरशिप डीड असलेलं सर्वात चांगलं. कारण लेखी आपल्याकडे पुरावा असतो आणि तो पुरावा आपल्याला न्यायालयामध्ये काय न्यायालयामध्ये कायदेशीर पुरावा म्हणून आपल्याला सादरही करता येऊ शकतो. एखाद्या वेळेस काय जर मतभेद झाले मग भागीदारी संस्थेला जर काही अडचण येऊ लागली, काही भागीदारांचे भागीदार जर त्या भागीदारी संस्थेमध्ये आणि भागीदारांच्या विरुद्ध जर कार्य करण्यासाठी तयार होत असतील तर अशा वेळेस ते जे काही लेखी करार झालेला असतो तो न्यायालयामध्ये पुरावा म्हणून आपण काय सादर करू शकतो. हे लक्षात. आणि हा जो काही लेखी पुरावा असेल तो आपण न्यायालयात सादर करू शकतो. त्यासोबतच जर हा लेखी करार स्टॅम्प पेपरवर लक्षात स्टॅम्प पेपरवर जर असेल आणि त्या स्टॅम्प पेपरवर संबंधित भागीदारांचे किंवा जे काही भागीदार आहेत त्या सर्वांच्या सह्या जर असतील तर ते न्यायालयामध्ये आपण काय कायदेशीर पुरावा म्हणून भविष्यामध्ये सादर करू शकतो. हे लक्षात. म्हणून शक्यतो लेखी करार असणं अत्यावश्यक आहे. त्यासोबतच काय हे जे काही करारनामा आहे किंवा मग भागीदारीचा करार आहे त्यामध्ये जे काही पार्टनरशिप डीड आपण म्हणतो त्यामध्ये कोणत्या बाबी समाविष्ट होतात तर बघा त्यामध्ये काही बाबी समाविष्ट होतात किंवा काही बाबतीत नियम देण्यात आलेले आहेत त्या पार्टनरशिप डीड मध्ये. तर बघा कशा बाबतीत नियम देण्यात आलेले आहेत तर 18 बाबतीत नियम सरासरी साधारणपणे सांगता येऊ शकतात. बघा मग पहिल्यांदा कोणते कोणते नियम आहेत ते आपल्याला नियम थोडक्यात सांगता येऊ शकतात कशा बाबतीत असतील. तर बघा पहिल्यांदा आहे जे काही भागीदारीच्या करारात साधारणपणे पुढील बाबी संबंधी नियम असतात. आता कोणते नियम असतात ते बघा. पहिला आहे भागीदारीचे नाव. आता भागीदारीचे नाव या संबंधित नियम असतात. त्यानंतर भागीदारांचे नावे म्हणजे जे काही पार्टनर्स असतात त्यांचेही नावं या पार्टनरशिप डीड मध्ये असतात. त्यानंतर भागीदारीचा उद्देश जे काही ऑब्जेक्ट असेल जे काही पार्टनरशिप फर्म एस्टॅब्लिश करण्याचा किंवा फॉर्मेशन करण्याचा तो उद्देश सुद्धा या भागीदारीच्या करारनामामध्ये नमूद केलेला असतो. त्यानंतर भागीदारीच्या व्यापाराचे स्वरूप आणि ठिकाण जे काही पार्टनरशिप आहे त्या पार्टनरशिप फर्मचे स्वरूप किंवा नेचर कसं आहे आणि त्यासोबतच ते कोणत्या ठिकाणी स्थापन झालेली आहे संस्था याविषयी माहिती. त्यासोबतच बघा पुढे भागीदारीच्या आरंभाची तारीख. आता भागीदारी संस्था ज्या तारखेला सुरू झाली त्या तारीख त्या दिवसाची तारीख सुद्धा या करारनाम्यामध्ये नमूद असते किंवा मग लिहिलेली असते. त्यासोबतच काय भागीदारीची मुदत. आता जी काही भागीदारी संस्था आपण चालवलेली आहे त्या भागीदारीची मुदत किती वर्ष असेल हे सुद्धा या करारनाम्यामध्ये नमूद असते. त्यानंतर बघा पुढे सांगता येईल भागीदारीचे भांडवल आणि प्रत्येक भागीदाराने आणावयाचे भांडवली हिस्सा म्हणजे काय. आता त्या जे काही भागीदारीचा करारनामा आहे त्यामध्ये काय भागीदारी संस्थेचं भांडवलाचा सुद्धा भांडवल विषयक बाब सुद्धा नमूद असणार आहे आणि प्रत्येक भागधारकाने किती भांडवल आणणार आहे किती भांडवलाचा हिस्सा त्याला आणावायचा आहे हे सर्व बाबी त्यामध्ये नमूद असतात. त्यानंतर बघा पुढली बाब नफा तोट्याची वाटणी व त्यांचे प्रमाण.
आता पुढली बाब करारनाम्यामध्ये बघा काय नफा तोट्याची वाटणी व त्यांचे प्रमाण. आता नफा तोटा वाटायची हे लक्षात, मग तो नफा तोटा कसं वाटायचे त्याचं प्रमाण सुद्धा निश्चित केलेलं असते, त्या करारनाम्यामध्ये ठरलेलं असते. त्यासोबतच काय भागीदारांची उचल, काय सांगितले पुढलं, आता भागीदारांची उचल. आता भागीदारांनी जर व्यवसायातून काही स्वतःच्या खाजगी कामासाठी जर काही रक्कम घेऊन गेली असेल, मग जर आपण ड्रॉइंग म्हणतो अशी उचल किती घेऊन गेली याची सुद्धा बाब त्यामध्ये नमूद असते त्या करारनाम्यामध्ये. त्यासोबत काय भांडवल आणि जे काही उचल घेऊन गेलेली आहे त्यावरील व्याज, जर व्यवसायाच्या मालकाकडून व्यवसायाने जर कर्ज घेतलं किंवा कॅपिटल घेतलं भांडवल घेतलं त्यावर व्याजाचा दर किती असेल, व्याज किती द्यायचं. त्यासोबतच व्यवसायाच्या मालकाने व्यवसायातून जर काही रक्कम नेली त्यावर किती त्या उचल केलेल्या रकमेवर व्याज आकारायचं या संबंधी नियम या करारनाम्यामध्ये असतात. त्यासोबतच पुढे भागीदारामध्ये कामाचे वाटप, जे काही पार्टनर्स असणार आहेत त्या पार्टनर्समध्ये जे काही वर्कलोड असणार आहे त्या संबंधित भागीदारी संस्थेमध्ये त्यांचं कसं डिस्ट्रीब्युशन करायचं, कशा पद्धतीने वाटप करायचं या संबंधी सुद्धा नियम या भागीदारीच्या करारनाम्यामध्ये समाविष्ट असतात. त्यासोबत पुढलं भागीदारांचे अधिकार हक्क कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, आता जे काही पार्टनर्स असणार आहेत या भागीदारी संस्थेचे त्यांचे हक्क किंवा राईट्स काय आहेत, त्यासोबतच त्यांच्या ड्युटीज काय आहेत आणि त्यासोबतच त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे संबंधित व्यवसाय बाबतीत किंवा इतर पार्टनर्सच्या बाबतीत, हे सर्व बाबी या करारनाम्यामध्ये दिलेले आहेत. त्यासोबतच पुढली बाब बघा कोणती दिली आहे करारनाम्यामध्ये, तर भागीदारांचे वेतन कॉमा मोबदला. आता जे काही पार्टनर्स आहेत त्यांना जे काही वेतन किंवा मोबदला दिला जाणार आहे, कारण सर्वच भागीदार व्यवसाय संघटनेमध्ये काम करू शकतील किंवा सर्वांच्या वतीने एखादी काम करू शकतो असंही आपण पाहिलं प्रस्ताविक स्वरूपामध्ये अगोदर प्रस्तावना पाहताना हे लक्षात. मग त्याला काही वेतन किंवा काही मोबदला द्यायचा आहे का हे सुद्धा त्या करारनाम्यामध्ये नमूद असते. त्यानंतर पुढली बाब बघा भागीदारीचे हिशेब कॉमा बँकेत खाते उघडणे व त्याद्वारे व्यवहार करणे आणि हिशोब तपासणी. काय सांगितले, जे काही भागीदारीचे हिशोब त्यासोबतच बँकेत खातं उघडणं हे लक्षात, त्यासोबतच जे काही भागीदारी संस्थेचे व्यवहार होतात त्यासंबंधीचे व्यवहार हिशोब पुस्तकात ठेवणं किंवा ते हिशोब पुस्तके तपासणे हे सर्व नियम त्या करारनाम्यामध्ये दिलेले असतात. त्यासोबत पुढली बाब बघा भागीदारीचा प्रवेश कॉमा निवृत्ती कॉमा काढून टाकणे इत्यादी बाबत नियम. आता बघा पुढली जी काही करारनाम्यामध्ये बाब आहे काय, भागीदारी जी काही आहे भागीदारीची तारीख म्हणजे भागीदारी संस्था ज्या तारखेला सुरू होणार आहे ती तारीख, त्यासोबतच निवृत्ती म्हणजे समजा काही पार्टनर्स रिटायर होत असतील त्या संबंधित नियम, त्यासोबतच काही पार्टनर्सला काढून टाकायचं असेल त्या संबंधित नियम या भागीदारीच्या करारनाम्यामध्ये दिलेले आहेत. त्यासोबतच पुढली बाब बघा लवादाचे नियम, काही लिक्विडेटर्स जर आपण हे केले असतील नेमले असतील व्यवसाय संघटनेसाठी किंवा मग काही ट्रिब्युनल जे काही मतभेद वगैरे निर्माण झाल्यासाठी आपण हे करत असतो अशा वेळेस त्या संबंधित त्या नियम काही दिलेले असतील या भागीदारीच्या करारनाम्यामध्ये असतात. लवादा संबंधित नियम लवाद जर नेमलेला असेल तर. त्यासोबतच भागीदारीचे विसर्जन म्हणजेच पुढलं सांगितले काय या करारनाम्यामध्ये पुढल्या पॉईंट बाबतीत कोणते नियम असणार आहेत, तर पुढला पॉईंट सांगता येऊ शकते काय, भागीदारीचे विसर्जन म्हणजे डिझॉल्युशन कसं होणार आहे भागीदारी संस्थेचं कधी होणार आहे हे सर्व आपण या भागीदारीच्या करारनाम्यामध्ये दिलेलं असते. त्यासोबतच आणि हे आपण पाहणार पण आहात. त्यासोबतच काय पुढलं शेवटचं विसर्जनाच्या वेळी हिशेब पूर्ण करण्यासंबंधीचे नियम, म्हणजे आता विसर्जन होईल डिझॉल्युशन होईल किंवा मग आपली संबंधित पार्टनरशिप फर्म बंद करायची, मग अशा वेळेस काय जे काही भागीदारीचे हिशेब पुस्तके ते पूर्ण करायचे असतील तर त्यासंबंधीचे नियम सर्व या भागीदारीच्या करारनाम्यामध्ये दिलेले असतात. बघा एकूण 18 बाबतीत सरासरी नियम सांगितलेले आहेत या भागीदारीच्या करारनाम्यामध्ये. म्हणजे भागीदारी संस्था जेव्हा स्थापन झाली सुरुवात झाली तेव्हापासून ते शेवट होऊ शकना
भागीदारीचे अधिकार, संबंधित विसर्जन कसं होणार, आरंभाची तारीख, हिशोब पुस्तका संबंधित माहिती, सर्व सर्व बाबतीत नियम या भागीदारीच्या करारनाम्यामध्ये देण्यात आलेले आहे. हे लक्षात. आता त्यानंतर आपल्याला बघावं लागत काय, रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. हे लक्षात बघा, मग जे काही भागीदारी संस्थेची नोंदणी त्यामध्ये सांगता येऊ शकते काय, भागीदारी संस्थेची नोंदणी संबंधीच्या तरतुदी. आता जे काही भागीदारी संस्था आहे त्या भागीदारी संस्थेची नोंदणी संबंधित ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदी भागीदारी कायदा 1932 मधील प्रकरण 8 मध्ये काय दिलेलं आहे, या भागीदारीच्या जे काही भागीदारीची नोंदणी करण्यासंबंधित तरतुदी दिलेल्या आहेत कशामध्ये, तर प्रकरण 8 मध्ये. हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येईल काय, त्या तरतुदीनुसार कोणत्या प्रकरण 8 मध्ये भागीदारी कायदा 1932 प्रकरण 8 मध्ये नोंदणीविषयक तरतुदी दिलेल्या आहेत आणि त्या तरतुदीनुसार किंवा त्या कलमानुसार काय सांगितलेलं आहे, भागीदारी संस्थेची नोंदणी करणं ही अनिवार्य आहे का हो, तर भागीदारी संस्थेची नोंदणी करणं अनिवार्य नाही, म्हणजे कंपल्सरी नाही, ऑप्शनल आहे. म्हणजेच या ठिकाणी सांगता येईल की भागीदारी संस्थेची नोंदणी करणं हे कंपल्सरी नसून ऑप्शनल आहे, म्हणजेच अनिवार्य नसून ऐच्छिक स्वरूपामध्ये आहे, या ठिकाणी सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, जर भागीदारी संस्थेची जर नोंदणी ऐच्छिक असली तरी ऑप्शनल असली तरी भविष्यामध्ये मतभेद किंवा मग भविष्यामध्ये ज्या काही अडचणी किंवा मग ज्या काही समस्या निर्माण होतील किंवा नाही होतील, पण भविष्यासाठी जो काही आपली भागीदारी संस्था असेल त्या संस्थेसाठी त्याची नोंदणी होणं, नोंदणी करणं एक इष्ट आहे, म्हणजे कंपल्सरी नाही, अनिवार्य नाही, पण केलं तर चांगली गोष्ट आहे, कारण भविष्यामध्ये जर काही अडचणी आल्या तर ती नोंदणी झालेली आपल्याला त्या ठिकाणी काय मदतगार ठरू शकते. हे लक्षात, म्हणजे त्या ठिकाणी सांगता येऊ शकते बघा, व्यवहारिक दृष्टीने नोंदणी करणे इष्ट असेल किंवा असते. हे लक्षात, म्हणजेच या ठिकाणी सांगता येईल की बाबा नोंदणी करणं कंपल्सरी नाही, पण नोंदणी केली तर चांगली गोष्ट आहे. त्यासोबतच काय, भागीदारी कायदा 1932 कलम 57 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर बघा भागीदारी कायदा 1932 मध्ये कलम 57 नुसार भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी नोंदणी अधिकारी लागतो, बरोबर, कारण भागीदारी संस्थेची जर नोंदणी करायची जरी कंपल्सरी नसली पण काही जणांना वाटलं भागीदारी संस्थेची नोंदणी करावी उद्या चलून भविष्यामध्ये अडचण येऊ नये म्हणून, मग आता नोंदणी करायची असेल तर त्यासाठी काय सांगितलेलं आहे, भागीदारी कायदा 1932 मधील कलम 57 नुसार प्रत्येक राज्य सरकारला, बघा प्रत्येक राज्य सरकारला आपल्या राज्यामध्ये भागीदारी संस्थेची नोंदणी करून घेण्यासाठी एक अधिकारी नेमावा लागतो, त्यालाच काय म्हणतात, तर भागीदारी संस्थेची नोंदणी करून घेणारा अधिकारी. हे लक्षात. आता जो काही अधिकारी नेमला जाणार आहे राज्य सरकारकडून नेमला जातो कलम 57 नुसार. आता कलम 57 नुसार राज्य सरकार एका व्यक्तीची नेमणूक नोंदणी अधिकारी भागीदारी संस्थेचा नोंदणी अधिकारी म्हणून नेमणूक करतात. नोंदणी अधिकारी म्हणून नेमणूक केल्याबरोबरच त्याचं जे काही परिक्षेत्र असेल, म्हणजे कोणत्या क्षेत्रासाठी तो असणार आहे भागीदारी संस्थेची नोंदणी करून घेण्यासाठी नोंदणी अधिकारी, त्यासोबतच काय त्याची कर्तव्ये काय असतील, हे लक्षात, त्यासोबतच काय त्याचे अधिकार काय असतील, हे सर्व काय निश्चित केलं पाहिजे. लक्षात, म्हणजेच या ठिकाणी सांगता येऊ शकते की
कलम 57 नुसार, कोणत्या कलम 57 नुसार? भागीदारी कायदा 1932 मधील कलम 57 नुसार प्रत्येक राज्य सरकारला आपल्या राज्यासाठी किंवा राज्यातील भागीदारी संस्थांची नोंदणी करून घेण्यासाठी एक भागीदारी संस्थेचा नोंदणी अधिकारी नेमावा लागतो, आणि त्यासोबतच नेमल्यानंतर त्याचं परिक्षेत्र म्हणजे कोणत्या क्षेत्रासाठी असेल, त्यासोबतच त्याचे अधिकार आणि कर्तव्ये काय असतील हे सुद्धा निश्चित केले पाहिजे हे सांगितलेलं आहे. हे लक्षात. आता ह्या नोंदणी अधिकाऱ्याने भागीदारी संस्थांचे नोंदणी पुस्तक, आता राज्य सरकारनं काय कलम 57 नुसार एक व्यक्ती नेमल त्याला भागीदारी संस्थेचा नोंदणी अधिकारी म्हटलं जाईल, त्याचे अधिकार कर्तव्ये परिक्षेत्र सर्व निश्चित केलं. त्यानंतर या जो काही अधिकारी नेमलेला आहे कोणता, भागीदारी संस्थेचा नोंदणीकृत किंवा नोंदणी करून घेणारा अधिकारी, नोंदणी अधिकारी, त्यातला काय करावं लागेल, मग एक पुस्तक मेंटेन करावं लागते किंवा एक रजिस्टर मेंटेन करावं लागते. कशासाठी? की त्या रजिस्टर मध्ये जेवढ्या भागीदारी संस्था येऊन नोंदणी केलेल्या आहेत त्या नोंदणी अधिकाऱ्याकडे, त्या सर्वांची नोंदणी त्या पुस्तकामध्ये ठेवावं लागते. म्हणजे त्याला सांगता येईल बघा, नोंदणी अधिकाऱ्याने भागीदारी संस्थांचे नोंदणी पुस्तक रजिस्टर ऑफ फर्म ठेवणे आवश्यक असते. म्हणजे जेवढ्या संस्था येऊन नोंदणी करून गेलेल्या आहेत त्या सर्वांची नोंद त्या संबंधित पुस्तकात ठेवणं हे नोंदणी अधिकाऱ्याचं म्हणजे जबाबदारी आहे किंवा कर्तव्य आहे. हे लक्षात. त्यासोबतच आता आपल्याला पुढला पॉइंट सांगता येईल यामधलाच, रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म मधला काय, नोंदणीची कार्यपद्धती म्हणजेच प्रोसिजर ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ फर्म. तर बघा, जे काही भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यासंबंधी जे काही कार्यपद्धती आहे त्यामध्ये सांगता येऊ शकते काय, की जे काही भागीदारी संस्थेची नोंदणी करावयाची आहे ती नोंदणी करणं अतिशय सुलभ आहे, किंवा आपण इझिली काय करू शकतो, या पार्टनरशिप फर्मचं रजिस्ट्रेशन करू शकतो. आता त्यासाठी काय करावं लागेल, ज्या संस्थांना ज्या भागीदारी संस्थांना आपल्या संस्थेची नोंदणी करावायची असेल किंवा रजिस्ट्रेशन करावायचं असेल आपल्या पार्टनरशिप फर्मचं, त्यांना काय करावं लागेल, आपल्या राज्यातील संबंधित जो काही भागीदारी संस्थेचा नोंदणी अधिकारी आहे त्याकडे काय करावं लागेल, विविध नमुन्यात म्हणजे विशिष्ट फॉर्मॅटमध्ये काय करावं लागेल, आपल्याला त्यांना एक अर्ज करावा लागेल संबंधित भागीदारी संस्थेतील भागीदारांना, विशिष्ट विविध नमुन्यातील अर्ज सादर करावा लागतो. आणि तो अर्ज सादर केल्यानंतर म्हणजे अर्जामध्ये काय करावा लागतो, पूर्ण माहिती संस्थेबद्दल द्यावी लागते, संबंधित भागधारकाविषयी, संबंधित जे काही ठिकाणी संबंधित भागीदारी संस्था आहे त्या ठिकाणची तारीख म्हणजे त्या ठिकाणचा अड्रेस, केव्हा सुरुवात झाली ती तारीख, सर्व अर्ज एक ऍप्लिकेशन असते, ऍप्लिकेशन मध्ये सर्व आपल्या भागीदारी संस्थेविषयी माहिती फिलअप करणं म्हणजे भरणं, आणि भरल्यानंतर ती ऍप्लिकेशन जे काही शुल्क असेल नोंदणी शुल्क, त्या नोंदणी शुल्क सहित ते जो काही अर्ज आहे तो अर्ज आपल्याला त्यांना काय करावा लागेल, संबंधित नोंदणी अधिकाऱ्याकडे काय करावं लागेल, सादर करावा लागेल. हे लक्षात. आता त्या नोंदणी अधिकाऱ्याकडे जे काही अर्ज केला जाणार आहे शुल्कासह, आता त्याच्यात कोणत्या कोणत्या गोष्टी समाविष्ट असतात तर बघा, की बघा नोंदणी संबंधीच्या अर्जात साधारणपणे खालील बाबी नमूद करण्यात आलेल्या असतात किंवा कराव्या लागतात. बघा, नंबर एक, भागीदारी संस्थेचे नाव. पहिली बाब काय सांगितली, भागीदारी संस्थेचं नाव. आता यावरून काही गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे, एक दोन. आता या भागीदारी संस्थेचं नाव केंद्र सरकारनं किंवा मग सरकारनं जे नाव नमूद करू नका म्हणून सांगितलेलं आहे, नमूद करू नका म्हणून सांगितलेलं आहे असं नाव आपल्याला भागीदारी संस्थेच्या नावात नमूद करता येणार नाही. उदाहरणार्थ क्राऊन, एम्पायर, गव्हर्नमेंट. हे लक्षात.
म्हणजे काय राजदूत, क्राउन म्हणजे, त्यासोबत एम्पायर म्हणजे काय राज्य किंवा गव्हर्नमेंट म्हणजे सरकार, म्हणजे सरकारनं जे बंधन घातलेले ज्या नावासाठी ते नाव या भागीदारी संस्थेमध्ये भागीदारी संस्थेच्या ह्याच्यात नसून हे सांगितले. त्यासोबतच किंवा शब्द नसून बर का भागीदारी केंद्र सरकारने जे शब्द भागीदारी संस्थेच्या नावात नसून म्हणून जर सांगितलेलं असेल तर ते शब्द नसावे त्या भागीदारी संस्थेच्या नावात. त्यासोबत दुसरा पॉइंट, भागीदारीच्या व्यवसायाचे प्रमुख ठिकाण व पत्ता. आता जे काही पार्टनरशिप फर्म आहे त्या पार्टनरशिप फर्मचा काय ऍड्रेस म्हणजे लोकेशन प्लेस, त्यासोबतच ऍड्रेस त्या अर्जामध्ये देणं गरजेचं आहे. त्यासोबतच ज्या इतर ठिकाणी गावी म्हणजेच काय आता भागीदारी संस्थेच्या जर इतर ठिकाणी गावामध्ये वगैरे शाखा काही असतील चालत असतील तर त्या शाखांची माहिती संबंधित त्या नोंदणी करते वेळेस अर्जामध्ये नमूद करणं आवश्यक आहे. त्यासोबतच सर्व भागीदारांची नावे आणि त्यांचे पत्ते, जे काही पार्टनर्स आहेत त्या सर्व पार्टनर्सचे काय नाव त्यामध्ये काय नमूद असलं पाहिजे त्या अर्जामध्ये, आणि त्यासोबतच काय त्यांचे ऍड्रेस ते कुठं राहतात ते सुद्धा नमूद असलं पाहिजे. त्यासोबत प्रत्येक भागीदार भागीदारीत दाखल झाल्याची तारीख, आता जे काही पार्टनर आहेत ते पार्टनर्स त्या पार्टनरशिप फर्म मध्ये केव्हा केव्हा आले. आता दोन व्यक्ती असतील, सुरुवातीला दोन व्यक्तीनं सुरू केलेलं असेल पार्टनरशिप फर्म, तिसरा व्यक्ती त्यांच्यासोबत येऊन जॉईन झाला, चौथा झाला, मग जेव्हा जेव्हा ते पार्टनरशिप त्या व्यवसाय संघटनेमध्ये किंवा मग त्या पार्टनरशिप फर्म मध्ये आलेली आहे ती तारीख त्या अर्जामध्ये त्या पार्टनरशिप फर्मच्या अर्जामध्ये जे काही अर्ज देणार आहात नोंदणीसाठी त्या अर्जामध्ये भागीदारांचे नाव पत्ता त्यासोबत ते जेव्हा केव्हा जॉईन झाले ती सर्व तारीख देणं आवश्यक आहे. त्यासोबतच भागीदारीची मुदत, आता ही भागीदारी संस्था किती वर्ष कार्यरत असेल याविषयी सुद्धा माहिती आपल्याला त्या अर्जामध्ये द्यावी लागते, हे एक सांगितले. त्यासोबतच काय सांगितले, जे काही पार्टनर्स आहेत ते सर्व पार्टनर्स किंवा त्या पार्टनर्स त्या पार्टनरच्या वतीने जर काही एखादी एजंट असेल म्हणजे पार्टनर्स मधूनच एखादी प्रमुख असतो तो कार्य करत असेल तर इतरांच्या दृष्टीने तो काय असेल एजंट असतो. म्हणजे संबंधित अर्जावरती जे काही पार्टनर्स किंवा जे काही एजंट असतील त्या सर्वांच्या सह्या असणं त्या रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन वरती गरजेचं आहे. कलम 58 हे सांगते की संबंधित भागीदार किंवा संबंधित अभिकर्त्यांची सही त्यावर असणं आवश्यक आहे कलम 58 नुसार. त्यासोबतच पुढे सांगितले बरं का, जर समजा भागीदारी जे काही संस्था सुरू झाली सुरुवातीला सुरू होण्या अगोदर जो काही करार झालेला असेल, करार तोंडी झाला तर ठीक आहे, पण जर समजा करार लेखी झालेला असेल मग त्या करार जो काही लेखी झालेला आहे त्याची एक प्रत संबंधित त्या अर्जासोबत नोंदणी अधिकाऱ्याकडे द्यावी लागते. अशा पद्धतीनं काय संबंधित पूर्ण माहिती ज्या भागीदारी संस्थेविषयी त्या अर्जामध्ये नमूद करावी लागते, मग हे सर्व अर्ज संबंधित काय त्या नोंदणी अधिकाऱ्याकडे जे काही विविध नमुन्यात सांगितलेला होता शुल्कासह जमा केल्यानंतर संबंधित नोंदणी अधिकारी काय करत असतो ते अर्ज पूर्ण माहिती पाहतो त्या अर्जातली, आणि त्या अर्जातली माहिती जर योग्य वाटत असेल योग्य पाहतो छाननी करतो माहितीची तपास करतो त्याला माहिती योग्य वाटली योग्य जशी पाहिजे तशी जर अर्जामध्ये जर माहिती असेल तर मग तो काय करतो त्या भागीदारी संस्थेची त्या रजिस्टर ऑफ फर्म्स या पुस्तकात नोंदणी करत असतो, आणि नोंदणी केल्यानंतर संबंधित जे काही भागीदारी संस्था आहे त्या भागीदारी संस्थेला काय करतो एक डॉक्युमेंट देत असतो म्हणजे त्याला काय म्हणता येईल सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन, म्हणजे भागीदारीची नोंदणी झाली म्हणून एक प्रमाणपत्र देतो. आता ज्या तारखेला ते नोंदणी प्रमाणपत्र देतो त्या तारखेपासूनच त्या भागीदारी संस्थेची नोंदणी झाली असं समजलं जाते, हे लक्षात बघा. त्या ठिकाणी दिले एक शब्द काय
भागीदारी संस्थेच्या संस्थांच्या नोंदणी पुस्तकात त्या संस्थेसंबंधीचा तपशील नोंदवितो कोण? नोंदणी अधिकारी. नंतर त्या संस्थेला आपल्या सही शिक्क्याचे नोंदणीचे प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन देतो. ज्या तारखेला हे प्रमाणपत्र दिले असेल त्या तारखेपासून भागीदारीला नोंदणीकृत संस्थेचा दर्जा प्राप्त होतो. काय म्हणले? पार्टनरशिप फर्मला कधी दर्जा प्राप्त होतो नोंदणी झाली म्हणून? तर ज्या तारखेला संबंधित नोंदणी अधिकारी पूर्ण माहितीचा अर्जातील तपशील चेक करत असतो, तपास करतो संबंधित रजिस्टर ऑफ फर्म्स त्यामध्ये नमूद करतो, नमूद करून स्वतःची सही आणि शिक्क्यासह एक सर्टिफिकेट तयार करतो, तो सर्टिफिकेट संबंधित त्या संस्थेला किंवा जे काही भागीदारी संस्थेची नोंदणी करण्यात आलेली आहे, नोंदणी करण्यासाठी आलेले व्यक्ती त्यांना दिलं जाते. आणि ज्या तारखेला संबंधित नोंदणी अधिकारी समोरील व्यक्तीला हे प्रमाणपत्र देतात तेव्हाच त्या तारखेपासूनच त्या भागीदारी संस्थेला काय नोंदणीकृत असा दर्जा प्राप्त होतो हे सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढे सांगता येऊ शकते काय की या भागीदारी संस्थेची नोंदणी करणं का आवश्यक आहे? नीड ऑफ रजिस्ट्रेशन म्हणजे भागीदारी संस्थेची नोंदणी करण्याची का आवश्यकता आहे हे सुद्धा आपण विचारात घेऊ. आता भागीदारी संस्थेची आपण काय म्हटलात की भागीदारी संस्थेची नोंदणी करणं अनिवार्य नाही, ते एकदम बरोबर आहे. त्यासोबतच काय ते ऑप्शनल आहे म्हणजे ऐच्छिक आहे, ते पण एकदम बरोबर आहे, हे लक्षात. पण जर नोंदणी झालेली असेल तर एकदम चांगली बाब आहे. का तर बघा थोडक्यात सांगतो. भागीदारीच्या कायद्यानुसार भागीदारी संस्थेची नोंदणी केलीच पाहिजे असं बंधन नाही. नोंदणी करणे अगर न करणे भागीदारीच्या भागीदारांच्या इच्छेवर अवलंबून राहील. दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींनी आपसात केलेल्या करारामुळे भागीदारीची निर्मिती होती. जे काही भागीदारी संस्था आहे त्याची निर्मिती करारातून होते. दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये काय आपापसातील इच्छेनुसार किंवा मग इच्छेनुसार आपापसात काय करार होत असतो आणि भागीदारी संस्थेची निर्मिती होत असते, हे लक्षात. पण इथं म्हटलेलं आहे का हो की भागीदारी संस्थेची नोंदणी किंवा मग भागीदारी संस्थेमध्ये जे काही भागीदारी संस्था आहे ही नोंदणी केल्यामुळेच चालू होणार आहे? नाही ना. भागीदारी संस्थेची सुरुवात कशामधून होणार आहे? करारातून होणार आहे. निर्मिती कशातून होणार आहे? करारातून. का नोंदणी केल्यामुळे निर्मिती होणार आहे भागीदारी संस्थेची? असं नाही. म्हणून तिथे एक बाब नमूद करता येईल काय की नोंदणी केल्यामुळे भागीदारीच्या अस्तित्वाचा निश्चित व विश्वसनीय पुरावा उपलब्ध होतो. म्हणजेच भागीदारी संस्थेची नोंदणी करणं हे किंवा भागीदारी संस्थेची निर्मिती ही करारातून होते, नोंदणीमुळे होत नाही. म्हणून नोंदणी झाली किंवा नाही झाली काही घेणं देणं नाही. पण भागीदारी संस्थेची नोंदणी झाली तर भागीदारी संस्थेच्या अस्तित्वाचा आणि विश्वसनीयता पुरावा आपल्याला प्राप्त होतो किंवा उपलब्ध होतो नेहमीकरिता नोंदणी झालेली असेल तर, हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येईल. आता भागीदारी संस्थेची नोंदणी झाली नसेल तर काही गंभीर परिणाम किंवा मग काही नुकसान सुद्धा होऊ शकते. कोणतं तर बघा, नोंदणी न करण्याचे परिणाम इतके गंभीर व हानिकारक आहेत की सक्तीचे नसतानाही नोंदणी करून घेणे हे श्रेयस्कर असते. नोंदणी हे लक्षात. काय म्हटले? नोंदणी जर केली नसल तर नोंदणी केली नाही म्हणून नंतर भविष्यामध्ये त्याचे परिणाम किंवा त्याच्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणावर होऊ शकते, हे लक्षात. नोंदणी करणं कंपल्शन नसलं तरी नोंदणी भविष्याच्या दृष्टिकोनातून करणं श्रेयस्कर असेल हे सांगितले. आता या ठिकाणी सांगता येऊ शकते काय, नोंदणी करण्याची आवश्यकता आहे कारण भविष्यामध्ये काही अडचण, काही मतभेद,
काही वाद निर्माण झाले तर न्यायालयामध्ये पुरावा म्हणून आपण नोंदणी रजिस्ट्रेशन ऑफ फर्म चा पुरावा आपण त्या ठिकाणी सादर करू शकतो. हे लक्षात, म्हणजे भागीदारीचा करार पार्टनर मध्ये होणार आहे म्हणून तिथं रिटर्न असलेलं पार्टनरशिप डीड रिटर्न असणं योग्य आहे. आता रजिस्ट्रेशन का असणं योग्य आहे, कारण आपल्याला थर्ड पार्टी सोबत काही व्यवहार करावे लागतात. मग तेव्हा आपली जर संस्था जर रजिस्टर्ड असेल तर अशा वेळेस आपल्याला काय न्यायालयामध्ये त्या व्यक्तीविरुद्ध दावा देखील दाखल करता येऊ शकतो, म्हणून नोंदणी करणं आवश्यक आहे. हे लक्षात. आता बघा, नोंदणी न करण्याचे परिणाम, आपण जर रजिस्ट्रेशन जर केलं नाही तर त्याचे परिणाम काय होतात हे सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे. तर बघा, नोंदणी न करण्याचे परिणाम म्हणजे इफेक्ट्स ऑफ नॉन रजिस्ट्रेशन, म्हणजे नोंदणी न करण्याचे परिणाम त्यालाच इफेक्ट्स ऑफ नॉन रजिस्ट्रेशन. म्हणजेच आपण जर नोंदणी केली नाही तर त्याचे इफेक्ट किंवा परिणाम आपल्याला काय भोगावे लागतील, तर बघा त्यामध्ये नंबर एक सांगता येऊ शकतंय, नोंदणी न झालेली भागीदारी संस्था तिसऱ्या पक्षाविरुद्ध न्यायालयात जाऊन आपली रक्कम वसूल करून घेऊ शकत नाही. आता काय सांगितले, समजा तिसऱ्या पार्टी सोबत आपला व्यवहार झाला हे लक्षात, आणि तिसरी पार्टी जर आपल्याला जर काही रक्कम देण्यास नकार देत असेल, मग अशा वेळी जर आपली नोंदणी झालेली नसेल तर आपण न्यायालयामध्ये जाऊन त्याच्या विरुद्ध दावा दाखल करू शकत नाही, किंवा मग त्याच्याकडून रक्कम वसूल करण्यासाठी आपण काय न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकत नाही, किंवा मग आपण न्यायालयाला सांगू शकत नाही की मला त्यांच्याकडून काय रक्कम येणं आहे. सांगितलं तर मी न्यायालय त्यावर विश्वास ठेवणार नाही. हे लक्षात. म्हणजेच या ठिकाणी सांगता येईल, जर भागीदारी संस्थेची नोंदणी झाली असेल तरच आपण तिसऱ्या पक्षाविरुद्ध न्यायालयामध्ये काय दावा दाखल करू शकतो, जर नोंदणी नसेल तर दावा दाखल करता येऊ शकत नाही हे सांगितले. त्यासोबतच नंबर दोन, तिसऱ्या व्यक्तीशी केलेल्या करारातून निर्माण होणाऱ्या हक्कांच्या अंमलबजावणीसाठी भागीदारी संस्था त्या व्यक्तीविरुद्ध न्यायालयात दावा दाखल करू शकत नाही. म्हणजेच आपला करार जर तिसऱ्या व्यक्तीसोबत झाला असेल आणि तो करारामुळे काय आपलं काही नुकसान झालेलं असेल, मग ते नुकसानासाठी आपल्याला जर न्यायालयामध्ये जर धाव घ्यायची असेल किंवा धाव घेत असाल, पण जर आपल्या व्यवसाय संघटनेची म्हणजे भागीदारी संस्थेची नोंदणी झाली असेल तरच आपल्याला न्यायालयामध्ये जाऊन दावा दाखल करता येतो त्या तिसऱ्या व्यक्तीविरुद्ध. हे लक्षात. जर नोंदणी नसेल तर ते दावा दाखल करता येणार नाही. हे लक्षात. त्यानंतर पुढली बाब, ज्या भागीदारी संस्थेची नोंदणी झालेली नाही त्या संस्थेच्या भागीदाराला त्याच्याच भागीदारी संस्थेविरुद्ध किंवा दुसऱ्या भागीदाराविरुद्ध करार भंगाबद्दल किंवा भागीदारीतील हक्कांच्या भंगाबद्दल न्यायालयात दावा करता येणार नाही. म्हणजे काय सांगितले बघा, भागीदारी संस्था आहे, आता भागीदारी संस्थेची जर नोंदणी झालेली नसेल तर जे काही पार्टनर्स असणार आहेत त्या पार्टनर्समध्ये जर काही मतभेद निर्माण झाले हे लक्षात, आणि मतभेद जर निर्माण झालेले असतील आणि एक पार्टनर्स म्हणजे दोन पार्टनर्स असतील, त्या दोन पार्टनरपैकी एक पार्टनर जर करारानुसार जे काही ठरलेलं आहे पार्टनरशिप फर्म चालवण्याचा पण त्यानं नाही म्हणत असेल, तेव्हा त्या दुसऱ्या व्यक्तीचा करार भंग होतो. मग करार भंग झाला म्हणून ज्याचं नुकसान होईल तो व्यक्ती न्यायालयात गेला तर न्यायालयामध्ये त्याला दावा दाखल करता येत नाही किंवा आपली बाजू मांडता येणार नाही, का त्या भागीदारी संस्थेची नोंदणी झाली नाही म्हणून करार भंगाबद्दल नुकसान भरपाई किंवा दावा दाखल करता येणार नाही हे सांगितलं. त्यानंतर पुढी, तिसरी व्यक्ती मात्र नोंदणी न झालेल्या भागीदारी संस्थेविरुद्ध किंवा त्या संस्थेच्या भागीदाराविरुद्ध न्यायालयात दावा दाखल करू शकते. आता बघा काय म्हणले, ज्याची नोंदणी झालेली नाही ज्या संस्थेची ज्या भागीदारी संस्थेची नोंदणी झाली नाही ती संस्था किंवा ती भागीदारी संस्था तिसऱ्या पक्षाविरुद्ध जर काही व्यवहार झाला होता, तिसरा पक्ष जर रक्कम देण्यास तयार नसेल पैसे देण्यास तयार नसेल तर ज्या भागीदारी संस्थेची नोंदणी झाली नाही ते कोर्टामध्ये जाऊन दावा दाखल करू शकत नाही. पण तिसऱ्या व्यक्तीचं जर आपल्यामुळे काही नुकसान झालं भागीदारी संस्थेमुळे तर तो व्यक्ती न्यायालयामध्ये जाऊन दावा दाखल करून आपल्याकडून रक्कम वसूल करू शकतो.
पण आपली नोंदणी झाली नाही म्हणून आपण त्याविरुद्ध दावा दाखल करू शकत नाही, हे एक या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. त्यासोबत पुढील की काय थोडक्यात, तिसरी व्यक्ती कर्जाच्या स्वरूपात अथवा अन्य मार्गाने दिलेली आपली रक्कम नोंदणी न झालेल्या भागीदारी संस्थेकडून न्यायालयीन कारवाईद्वारे वसूल करू शकते, परंतु ती संस्था मात्र तिसऱ्या व्यक्तीकडून येणे असलेली आपली रक्कम न्यायालयीन कारवाई करून वसूल करू शकत नाही. काय सांगितलंय की तिसरा व्यक्ती ज्या संस्थेची नोंदणी झाली त्याच्याकडून न्यायालयीन कारवाई करून रक्कम वसूल करू शकते, पण ज्या संस्थेची नोंदणी झाली नाही ती तिसऱ्या व्यक्ती विरुद्ध न्यायालयीन कारवाई करून रक्कम वसूल करू शकत नाही, कारण त्या संस्थेची नोंदणी झाली नाही. एवढी या ठिकाणी काय सांगते, जर इफेक्ट पडतो नॉन रजिस्ट्रेशनचा नोंदणी झाली नसेल तर, हे लक्षात. म्हणून नोंदणी करून घेणं अतिशय गरजेचं आहे या ठिकाणी सांगता येऊ शकते, हे लक्षात. त्यानंतर पुढे सांगता येईल काय की जर काही बाबतीत जरी भागीदारी संस्थेची नोंदणी झाली नसली तरी त्यांच्या अधिकारावर काही परिणाम होत नाही. उदाहरणामध्ये काय, भागीदारी संस्थेचं विसर्जन करायचं तर ते करू शकतात, त्याला काही म्हणजे नोंदणी करणं गरजेचं नाही, विसर्जन करू शकतात. त्यासोबतच काय, संबंधित भागीदारापैकी एखादी भागीदार दिवाळखोर झाला तर त्यावेळेस त्याच्या संपत्तीचं काय, संपत्ती काय विचारात घेणं, म्हणजे त्यासाठी त्याला काय सांगता येईल, रोखीकरण, रिअलायझेशन ऑफ ऍसेट्स, म्हणजे त्या संपत्तीचं रोखीकरण, म्हणजे ती ऍसेट विचारात घेणं गरजेचं आहे, किंवा न्यायालयीन कोर्टामार्फत किंवा न्यायालयीन दावा दाखल करून संबंधित भागीदाराची संपत्ती त्या ठिकाणी विचारात घेता येऊ शकते, हे असे अधिकार आहेत थोडक्यात सांगता येऊ शकतात. त्यासोबतच पुढे एक बाब सांगता येईल काय, नोंदणीनंतरच्या बदलासंबंधी सूचना, म्हणजे भागीदारी संस्थेची जी काही नोंदणी झाल्यानंतर काही बदल झालेले असतील तर ते बदल काय करावे लागतात, संबंधित जे काही नोंदणी अधिकारी आहे त्या नोंदणी अधिकाऱ्याला ते बदल 14 दिवसाच्या आत संबंधित नोंदणी अधिकाऱ्याकडे काय, शुल्कासह भरून देणे किंवा सादर करणे आवश्यक आहे, हे लक्षात. म्हणजे काय, भागीदारी संस्था स्थापन केली, सुरुवातीला नोंदणी झाली, नंतर काही बदल केले असतील नावामध्ये किंवा ऍड्रेसमध्ये वगैरे किंवा मग जागा बदलली असेल, अशा वेळेस जे काही बदल झालेले आहेत त्या बदलासाठी जी काही शुल्क असेल ते शुल्कासहित 14 दिवसाच्या आत ती माहिती संबंधित नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करून ती माहिती योग्य ती सादर करून जे काही नोंदणी झाली आहे त्या नोंदणीमध्ये बदल करून घेणं आवश्यक आहे, हे लक्षात. आणि त्यासोबतच काय, भागीदारी संस्थेची नोंदणी केव्हा करणं आवश्यक आहे, तर असं काय नाही की भागीदारी संस्थेची नोंदणी सुरुवातीलाच करावं, सुरू झाल्याबरोबर, करार झाल्याबरोबर. भागीदारी संस्थेची नोंदणी केव्हाही आपण करू शकतो, हे काही कंपल्शन नाही किंवा मग हे नाही, अनिवार्य नाही. इट इज अ ऑप्शनल ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म, हे लक्षात. म्हणजे ऑप्शनल आहे, ऐच्छिक स्वरूपामध्ये आहे या ठिकाणी सांगता येऊ शकते. अशा पद्धतीनं या ठिकाणी थोडक्यामध्ये काय, रजिस्ट्रेशन ऑफ पार्टनरशिप फर्म हे सांगता येईल. ओके, पुढल्या लेक्चरमध्ये आपण यानंतरचा पॉईंट घेऊ.